तर भारत जोडो यात्रेत माजी मंत्री नितीन राऊत जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे. हैदराबाद इथं माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. गर्दीत झालेल्या धावपळीत ते पडले. यात त्यांच्या कपाळाला आणि डोळ्याला जखम झाली असून पायालाही मुका मार लागलाय. दरम्यान त्यांना कार्यकर्त्यांनी रुग्णालयात दाखल केलंय. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती समोर येते आहे. स्टेज के करीब मैं पहुंचा था, उतने में राहुल जी का कन्वाया आया और पुलिस पैनिक हो गई और सारे लोगों को आगे पीछे ढकेलने लग गई. मेरे छाती पे उन्होंने दोनों हाथ रख के एसीपी ने मुझे पुश किया बहुत जोर से. तो मैं बैरिकेड्स पे सर के बल गिरने वाला था, तो मैं उसको बचाने गया तो सड़क पर मैं गिरा तो मुझे यहां पर आंख के ऊपर जम के चोट आई, हाथों पे भी लगा और काफी ब्लीडिंग यहां से हुई. पूरी शर्ट मेरी खून से लथपथ हो गई थी.